विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा ठिय्या, आंदोलन सुरू झालेला आहे। ओबीसी आरक्षणावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। मलिकांच्या राजीनाम्यावर सुद्धा भाजप ठाम आहे। आपण हे अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातली ब्रेकिंग न्यूज पाहतोय। माविया सरकारच्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। विधानभवनांच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। ओबीसी आरक्षणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत। तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा ते करत आहेत। तसंच त्यांच्या राजीनाम्याबाबत सुद्धा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असं दिसत आहे। ओबीसी आरक्षणावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। तसंच माविया सरकारच्या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला दिसत आहे। विधानभवनाच्या पायरीवरची ही दृश्य आपण पाहतोय। घोषणाबाजी करण्यात येते। सगळे विरोधक बसलेले आहेत पायऱ्यांवर। मलिकांवर ज्या प्रकारचे आरोप होत आहेत आणि ज्या प्रकारे कारवाई केली जाते ती पाहता त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी ठाम मागणी विरोधकांनी केली आहे। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत फोन लाईनवरून। रश्मी, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहेत, काय भूमिका आहे नक्की आता विरोधकांची? आपण बघतोय की नवाब मलिक यांचा राजीनामा बरोबर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज भाजप जे आहे आक्रमक झालेलं आहे। अधिवेशनाचं कामकाज 11 वाजता सुरू होणार आहे, त्याच्या आधीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने योग्य पद्धतीने रिपोर्ट दिला नाही असा ठपका जो आहे तो भाजपने ठेवलेला आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणाबद्दल सरकार गंभीर नसल्याचा आरोप केलेला आहे आणि ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन सुरू आहे। धन्यवाद रश्मी या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा दिवस आहे आणि विधानभवनाच्या पायऱ्यावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक कशा प्रकारे आक्रमक झालेले आहेत। मलिकांच्या राजीनाम्याची मागणी ते करत आहेत। तसंच ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अधिवेशनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठिय्या मांडलेला आहे। मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करतायत सगळे। तसंच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा विरोधकांनी उचलून धरलेला आहे। या संदर्भातच अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आमच्याबरोबर आहेत। सुशांत, आक्रमक भूमिकेत आहेत आता विरोधक, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, आपण बघतोय आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे। काल आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्याचवेळी ठरलं की आजचा दिवस जो आहे तो ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गाजवायचं। त्यामुळे कुठेतरी आता भाजप जे आहे ते सरकारला कोंडीत पकडताना दिसते। आता बघतोय आपण थोड्याच वेळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून भाजपच्या आंदोलनाला देखील सुरुवात होणार आहे, तयारी तशी केली जाते। आणि आपण बघतोय काल आपण बघितलं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक होते आणि आज नवाब मलिक आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर कुठेतरी भाजप जे आहे ते सरकारला कोंडीत पकडताना दिसत आहे। आणि आपण बघतोय कालपासूनच खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाचा ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं जी माहिती दिली ती अपुरी आहे, पूर्ण माहिती दिली नाही असं खरं तर सुप्रीम कोर्ट म्हणाला। आणि त्यानंतर भाजप आक्रमक झालं, भाजपच्या नेत्यांनी जे आहे ते काल सरकार विरोधात घोषणाबाजी दिली आणि आज देखील भाजप त्याच पद्धतीने रणनीती आखताना दिसते। आपण बघतोय थोड्याच वेळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर जे आहे ते सरकार विरोधात आंदोलन सुरू होईल, सरकार विरोधात भाजपची घोषणाबाजी सुरू होईल। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर इथे पोहोचलेले आहेत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इकडे आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण बघतोय आंदोलनाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र आपण बघतोय अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे
ते पहिल्याच दिवसापासून भाजताय। एक तर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी आणि आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारला घेरण्यासाठी आता भाजप तयारी करतंय। थोड्याच वेळात आपण बघतोय आंदोलनाला सुरुवात होईल, कशा पद्धतीने भाजप सभागृहात सरकारला जेरीस आणते हे देखील पाहणं स्नेहा नक्की। सुशांत, आपण पाहतोय विरोधक आक्रमक झालेले आहेत, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दिवस जो आहे तो ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गाजणार आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत। सर, काय सांगाल ओबीसी आरक्षणावरून आजचा मुद्दा जो आहे तो गाजणार आहे, तुम्ही देखील सरकारला घेणार? ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत या सरकारची भूमिका सातत्याने दुटप्पी राहिलेली आहे। ओबीसींच्या बाबतीत त्या ठिकाणी गळा काढायचा, परंतु नियमात बसून ज्या पद्धतीनं आरक्षण दिलं पाहिजे ते दिलं जात नाही आणि म्हणूनच आपण बघाल सुप्रीम कोर्टानं पूर्णतः ताशेरे मारलेले आहेत की तुम्ही ते समितीचा अहवाल पाठवला, त्याच्यात अध्यक्षाची सही नाही आहे, मंत्री असतील भुजबळ किंवा इतर मंत्र्यांनी बसून त्या ठिकाणी अहवाल तयार केला, ट्रिपल टेस्ट प्रॉपर आपण केली नाहीत आणि त्याच्यामुळे लुपहोल्स असल्या कारणानं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी झिडकारलेला आहे। याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे। वरेट्टीवार असतील, छगन भुजबळ असतील, विकास गवळीचं नाव घेऊन थेट तुमच्यावर टीका नाही? मला वाटतं विकास गवळीचे वडील काँग्रेसचे आमदार होते, स्वतः पंचायत समिती की जिल्हा परिषदेचे सभापती होते आणि अशोक चव्हाण यांचे काँग्रेसचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे कुणाचं कुणावरही लादायचं आणि त्या ठिकाणी आपला मूळ विषय डायव्हर्ट करायचा ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्ट्रॅटेजी आहे। भारतीय जनता पार्टीचा संबंध नाही, काँग्रेसशी संबंधित तो कार्यकर्ता आहे। ठाकरे सरकार ओबीसींवर अन्याय करते असं वाटतंय का? कारण ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्ही डेटा परिपूर्ण दिला, 100% ठाकरे सरकार ओबीसींवर अन्याय करतंय, किंबहुना ओबीसींचं काही त्यांना देणं घेणं नाही आहे, कारण फॉल्टी प्रोसेस त्या ठिकाणी केल्या कारणानं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत आणि सरकार तोंडावर आपटलेलं आहे। आज तुमची नेमकी सभागृहात मागणी काय असणार आहे सरकारला? कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण कसं देणार ते सांगा, ते आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। खूप खूप धन्यवाद सर। कॅमेरामन राकेश सह सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई। तर आपण पाहतोय आज राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपनं आजही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपनं ठिय्या मांडलेला आहे, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर भाजपनं ठाम भूमिका घेतलेली आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे। जोवर नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही तोवर अशाच पद्धतीने भाजप आक्रमक राहणार असं देवेंद्र फडणवीस यांनी कालही सांगितलेलं होतं, त्यानुसार रणनीती सुद्धा आखण्यात आलेली आहे। आणि आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकारचा मोठ्या घोषणाबाजी करत भाजपनं निषेध नोंदवला। आपण पाहतो ही ताजी दृश्य, विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे सर्व आमदार बसलेले आहेत आणि जोरदार सरकार विरोधात ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळी त्यांच्या हातामध्ये फलक सुद्धा आहेत। हे सरकार दाऊद समर्पित सरकार असल्याची टीका केली जाते या फलकांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा आशयाचं त्यांनी फलक हातामध्ये धरलेले आहेत आणि लवकरात लवकर भाजप आक्रमक होताना पाहिलं म्हणजे आपण बघतोय भाजपच्या आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवरतीच आंदोलन सुरू केलेले आहेत। नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आता भाजपाचे आमदार जे आहेत
पायऱ्यांवरती आंदोलन करताना पाहायला मिळतात। एकीकडे आंदोलन सुरू होत असताना नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत स्वाक्षरी मोहीम देखील भाजपाकडून जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस असू दे त्याच पद्धतीने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वाक्षरी मोहीम जी आहे ती सुरुवात केली आणि त्यानंतर आता जोरदार घोषणाबाजी जी आहे ती भाजपाच्या आमदारांकडून केली जात आहे। महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, दाऊदच्या टोळीशी संबंध ठेवणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा पद्धतीच्या घोषणा आणि आपण पाहतोय फलक जे आहेत हे झळकावले जात आहेत। दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीची मागणी जी आहे ही या ठिकाणी भाजपा आमदारांकडून जी आहे ती केली जाते। दरम्यान आज आपण पाहतोय की ओबीसीचा मुद्दाही तितकाच महत्वाचा असणार आहे। अशामध्ये दाऊद नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबरोबरच ओबीसीच्या मागणीसंदर्भात ओबीसी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सभागृहामध्ये स्थगन प्रस्ताव आणला जाईल आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजप जी आहे ही आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन दीपक सह रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई। भाजपा आक्रमक झालेली आहे आणि भाजपने आपण पाहू शकता सह्यांची मोहीम जी आहे ती राबवलेली आहे। विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी मोहीम खऱ्या अर्थाने भाजप घेते। आपण बघतोय नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी खरं तर भाजपा आक्रमक झालेला आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपण बघतोय दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या अशी मागणी कुठेतरी आता हे भाजपचे नेते करत आहेत आणि आपण बघू शकता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यानंतर प्रवीण दरेकर असतील यांनी या फलकावर सही केलेली आहे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी कुठेतरी आता भाजप आक्रमक झालेला आहे आणि नवाब मलिक यांचा जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही असं अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा जो आहे तो भाजपच्या नेत्यांनी दिलेला आहे। आणि आपण बघतोय भाजपचे नेते पायऱ्यांवर बसलेले आहेत, नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत, नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या असं म्हटलं जात आहे। आणि आपण पाहू शकता कशा पद्धतीने भाजप कालच पहिल्या दिवसापासून खरं तर आक्रमक झाले होते आणि आज देखील नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झालेला आहे। आपण बघता हा फलक जो आहे या फलकावर खरं तर स्वाक्षरी मोहीम केली जाते, भाजपचे विधिमंडळ सदस्यांची इथे स्वाक्षरी घेतली जाते आणि सगळे भाजपचे आमदार जे आहेत ते सही करतायत इथे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी। खरं तर हे सगळे भाजपचे आमदार आता आक्रमक दिसतायत। आपण बघतोय सभागृहाच्या पायऱ्यांवर कुठेतरी आंदोलन केलं जातंय आणि आपण बघू शकता कशा पद्धतीने भाजपचे आमदार जे आहेत ते नवाब मलिक यांच्या विरोधात त्यांनी इथे आक्रमक झालेले आहेत। भाऊ काय सांगाल तुम्ही सही करताय? नवाब मलिक हा देशद्रोही आहे, त्यानं या देशाची गद्दारी केलेली आहे आणि सदविवेक बुद्धीला स्मरून ज्या सदस्यांना जे आम्ही दाऊदचे समर्थक नाही असं ज्यांना वाटत आहे त्यांनी या ठिकाणी सह्या कराव्यात, कारण ज्यांनी मुंबईवरती बॉम्ब हल्ला झाला त्याच्यामध्ये हजारो लोक जखमी झाले, अनेक लोक मरण पावले, खऱ्या अर्थानं त्यांनी या महाराष्ट्राशी नवाब मलिकनं द्रोह केलेला आहे आणि म्हणून सदस्यांनी या ठिकाणी आम्ही सह्याची मोहीम राबवलेली आहे। सरकार म्हणते नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही भाजप विनाकारण। देशद्रोही एखाद्या व्यक्ती
किंवा ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवला त्याला त्याचा व्यवहार तो जर सांभाळत असेल आणि असा मंत्री जर तुरुंगात असेल तर निश्चितपणानं याचा विचार शिवसेनेनं केला पाहिजे। जी मराठी माणसाची मुंबई आम्हाला मुंबई वाचवायची आहे म्हणणारी शिवसेना बॉम्बस्फोटवाल्या बरोबर आज मांडीला मांडी लावून कशी बसत आहे? रस्त्यावर अशीच लढाई दिसणार का? ही लढाई जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। रस्त्यावरची ही लढाई भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्ष उभा करेल। नक्कीच आपण बघतोय भाजपचे आमदार मित्रपक्ष आमदार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहू शकता इथे सर काय सर काय दलाल सरकार दाऊद सरकार काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? कारण आपण पाहतोय की एकीकडे नवाब मलिक यांची काल देखील तुम्ही मागणी केली होती राजीनाम्याची, आज पुन्हा एकदा मागणी करताय। देशाशी गद्दारी करणाऱ्या मुंबईशी गद्दारी करणाऱ्या मुंबई मधल्या शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या हजारो लोकांना जखमी करणाऱ्या आणि या सगळ्या अतिरेकी कारवाया करण्यासाठी पैसे उपलब्ध करून देणाऱ्या नवाब मलिकाला या सरकारमध्ये राहण्याचा कोणताच अधिकार नाही। परंतु हे सरकार दाऊदला मिळालेलं सरकार आहे, दाऊदच्या माध्यमातून या देशाच्या विरोधामध्ये कारवाई करणारं सरकार आहे। ते नवाब मलिकांना पाठीशी घालताय, आम्ही त्यांचा राजीनामा मागतोय। जोपर्यंत हे राजीनामा घेणार नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नाही। आता दोन्ही सभागृहामध्ये हीच मागणी असणार आहे का? हो, आमची ठामपणे मागणी आहे आणि सरकारला जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी ताबडतोब आजच्या आज नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर महाराष्ट्रातली आणि देशातली जनता या गद्दारांना माफ करणार नाही। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आपण पाहतोय की भाजपाचे आमदार करताना पाहायला मिळत आहेत। मात्र महाविकास आघाडीकडून कालच स्पष्ट करण्यात आलेलं आहे की नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची काही आवश्यकता नाही। प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत आहेत। प्रवीण दरेकरजी, दुसऱ्या दिवशी देखील नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करतायत पण महाविकास आघाडी सरकार मात्र नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याची गरज नाही अशा पद्धतीने स्पष्ट पुन्हा एकदा सांगताना महाविकास आघाडी अहंकारानं भरलेली आहे। ज्यांनी मुंबईचे 357 त्या ठिकाणी मृत्यू घेतल्याच्या बॉम्बस्फोटाने, त्या बॉम्बस्फोटातल्या आरोपी बरोबर या ठिकाणी नवाब मलिकचे संबंध सकृत दर्शनी प्रूव्ह झालेत आणि म्हणून त्या ठिकाणी कोर्टाने त्यांना जेल कस्टडी दिले आणि त्याच्यामुळे नैतिकतेच्या आधारे राजीनामा खरं म्हणजे त्यांनी द्यायला पाहिजे होता परंतु तो दिला नाही। ठाकरी बाणा कुठे गेला? उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय बाळासाहेब असताना केवळ आरोप झाले राजीनामे घेतले होते, मग आता तुम्ही सत्तेसाठी हजवलात का? सत्ता टिकवण्यासाठी आपण राजीनामा घेत नाही का? तुम्ही परिषदेत म्हणाला होता जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, आज देखील तीच भूमिका असणार आहे दिवसभराची। जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाहीत तोपर्यंत या सरकारला आम्ही स्वस्त त्या ठिकाणी बसू देणार नाही। राजीनामा घेईपर्यंत आमचा आग्रही भूमिका असेल। भाजपचे देखील काही अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं देखील काल सत्ताधारी पक्ष सांगताना पाहायला मिळालंय। थेट त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री असले देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील अनिल गोटे यांनी घेतलं, इडीकडे तक्रार केली आहे। मला वाटतं अनिल गोटेंचं काही गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाहीये आणि जर तुमच्याकडे भाजपच्या लोकांचा संबंध आहे तर तपास यंत्रणा आहेत ना, पोलीस आहेत तुमचे, सरकार आहे तुमचं, घ्या ना कारवाई करा ना। केवळ बोलायचं, बोलाची कडी बोलाचा भात, घ्या ना ऍक्शन। कुणी अडवले तुम्हाला? आता स्वतःच्या गळ्याशी आल्यावर त्या ठिकाणी आमच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न आहे, असेल तर करा कारवाई। कुणी अडवले तुम्हाला? आताच नवाब मलिक यांचा राजीनामा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ते सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका पुन्हा एकदा प्रवीण दरेकर जे आहेत ते घेताना पाहायला मिळतात। एकूणच आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, पायऱ्यांवरचं हे आंदोलन आमदारांचं सुरू आहे, मात्र सभागृहामध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे। कारण सभागृहात विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले तर कामकाज जे आहे हे चालतंय का? हातमिळवणी केलेलं सरकार आहे, दाऊदच्या बरोबर संबंध असणाऱ्या मंत्र्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहत आहे। दुसऱ्या बाजूला संजय राठोडांचा राजीनामा लगेच झाला,
अनिल देशमुखांचा राजीनामा झाला, परंतु जो देशाच्या विरोधामध्ये कारवाया करतोय, जो अतिरेकी कारवाया करतोय, या मुंबईमधल्या शेकडो लोकांचा ज्यांनी जीव घेतला, हजारो लोकांना ज्यांनी या स्फोटामध्ये जखमी केला, त्याची बाजू हे सरकार घेताय। म्हणून पहिल्यांदा नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, आणि जोपर्यंत तुम्ही राजीनामा घेत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी ही ठामपणे भूमिका या सरकारच्या विरोधात आणि नवाब मलिकांच्या विरोधामध्ये मांडणार। सरकार म्हणतंय भाजप राजकारण करतंय, हे सुडाचं सगळं राजकारण? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला भाजप राजकारण करतंय म्हणायला? ही कागदपत्र काय भाजपनं तयार केली नाहीत? या जमिनी काय भाजपनं घेतल्या नाहीत? शेकडो कोटी रुपयाच्या जमिनी तुम्ही कवडी मोल दरामध्ये घेतल्या। जो आरोपी बॉम्बस्फोट मधला ताडामध्ये आतमध्ये आहे, त्याच्या जमिनी सरकारच्या नियमानुसार जप्त होतात, त्या जप्त होऊ नयेत म्हणून ते नवाब मलिकांच्याकडे दिल्या, आणि त्यातून जे फंडिंग उभा राहिलं ते तुम्ही टेररिस्ट फंडिंग केलं, आणि परत भाजपच्या नावानं बोंबा मारणं बंद करा। तुम्हाला जनाची नाही मनाची लाज असेल, महाराष्ट्र आणि देश सगळा उघड्या डोळ्यांनी बघतोय, तुम्हाला महाराष्ट्रातली जनता ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, म्हणून पहिला राजीनामा घ्या। पहिला राजीनामा घ्या अशी मागणी भाजपचे आमदार करतायत। कॅमेरामन राकेश सह सुशांत सावंत, साम टीव्ही मुंबई। राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालेली आहे, आणि भाजपने आपण पाहू शकता सह्यांची मोहीम जी आहे ती राबवलेली आहे। विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी मोहीम खऱ्या अर्थाने भाजप घेते। आपण बघतोय नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी खरं तर भाजप आक्रमक झालेला आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपण बघतोय दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या अशी मागणी कुठेतरी आता हे भाजपचे नेते करतायत, आणि आपण बघू शकता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यानंतर प्रवीण दरेकर असतील, यांनी या फलकावर सही केलेली आहे, आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी कुठेतरी आता भाजप आक्रमक झालेला आहे, आणि नवाब मलिक यांचा जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही असं अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा जो आहे तो भाजपच्या नेत्यांनी दिलेला आहे। आणि आपण हस्ताक्षर केलंय, आता उद्धवजी वोट शेपी भूमिका करू नका। संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातोय स्वतःच्याच पक्षाचा, मात्र नवाब मलिकांवर इतके आरोप असतात। महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आडनाव बघून कारवाई करतंय, देशमुख राठोड यांची गच्छंती पण मलिक यांना प्रोटेक्शन। सरकार म्हणतंय भाजप सुडबुद्धीचं राजकारण, जो दाऊद बरोबर आहे त्याला समर्थन देणं हे देश विरोधी आहे, हे सरकारचं काम आहे। कॅमेरामन राकेश सह सुशांत सावंत, साम टीव्ही मुंबई। भाजपचे आणि मित्र पक्षाचे आमदार जे आहेत ते आक्रमक झाले, भाऊ काय सांगाल तुम्ही सही करताय? नवाब मलिक हा देशद्रोही आहे, त्यानं या देशाची गद्दारी केलेली आहे, आणि सदविवेक बुद्धीला स्मरून ज्या सदस्यांना जे आम्ही दाऊदचे समर्थक नाही असं ज्यांना वाटत आहे त्यांनी या ठिकाणी सह्या कराव्यात, कारण ज्यांनी मुंबईवरती बॉम्ब हल्ला झाला त्याच्यामध्ये हजारो लोक जखमी झाले, अनेक लोक मरण पावले, खऱ्या अर्थानं त्यांनी या महाराष्ट्राशी नवाब मलिकनं द्रोह केलेला आहे, आणि म्हणून सदस्यांनी या ठिकाणी आम्ही सह्याची मोहीम राबवलेली आहे। सरकार म्हणतंय नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही भाजप विनाकारण। देशद्रोही एखादा व्यक्ती किंवा ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवला त्याला त्याचा व्यवहार तो जर सांभाळत असेल आणि असा मंत्री जर तुरुंगात असेल तर निश्चितपणानं याचा विचार शिवसेनेनं केला पाहिजे। जी मराठी माणसाची मुंबई आम्हाला मुंबई वाचवायची आहे म्हणणारी शिवसेना बॉम्बस्फोटवाल्याबरोबर आज मांडीला मांडी लावून कशी बसत आहे? रस्त्यावर अशीच लढाई दिसणार का? ही लढाई जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। रस्त्यावरची ही लढाई भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्ष उभा करेल।